नमस्कार, आपण पाहत आहात पुढाकार 24 तास समाचार, जनतेची बातमी जनतेसमोर। विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघातून अभिजित वंजारी विजयी झालेत। यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जल्लोष साजरा करण्यात आला। भाजपाचा गड आणि देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ल्याला काँग्रेस पक्षाने सुरुंग लावत जोरदार मुसुंडी मारल्याचे बोललं जात आहे। मतमोजणीच्या पाचही फेऱ्यात भाजपाला जोरदार धक्का बसलाय। महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी पहिल्याच फेरीपासून आघाडी घेतली होती। भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर होते। आता नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघामधून महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट अभिजितजी वंजारी हे भरघोस अशा मताने निवडून आलेले आहेत। हा विजय नसून RSS गळामध्ये ज्या RSS ज्या नागपूरमधून या देशाचे सूत्र भाजपाची चालते त्या 58 वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमतःच या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, खोरीपा, गवई गट यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून इतका भरघोस असं या ठिकाणी पहिल्यांदा विजय मिळवला। हा विजय फक्त नागपूरचा पदवीधर मतदारसंघाचा नाही तर या विजयामुळे या देशाची सूत्र म्हटलं त्या दिल्लीला हादरा बसलेला आहे की नागपूरमध्ये हा जो गड होता RSSचा ज्या गडामधून आतापर्यंत देवेंद्रजी फडणवीसचे वडील गंगाधरराव फडणवीस निवडून आलेत, 25 वर्ष नितीन गडकरी निवडून आलेत आणि हा जी त्यांची बपोती होती ते 58 वर्षाच्या या कालखंडाच्या नंतर पहिल्यांदा नागपूरमधून RSSच्या गडाला इतका मोठा हा जो झटका आहे हा जिवारी लागल्याशिवाय राहणार नाही आणि ही मोदी सरकारला, भाजप सरकारला इथून हा इशारा आहे आणि त्याच्यामुळे या विजयाच्या माध्यमातून आज हा जो विजय जल्लोष या ठिकाणी कणान येथे साजरा होत आहे हा असाच ठिकठिकाणी इथेच नव्हे तर महाविकास आघाडीने महाराष्ट्रामधून 6 पैकी 4 सीटा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि ते भरघोस मताने निवडून आलेले आहेत। स्थानिक मतदारसंघातून धुळे नंदुरबारची जी सीट आली ती तो होता स्थानिक मतदारसंघ, जिल्हा परिषद आणि नगर परिषदचे त्या ठिकाणी होटर्स म्हटलं होते म्हणजे लिमिटेड होटामधून ती एक निवडून आलेली आहे आणि या ठिकाणी अमरावतीमधून अपक्ष उमेदवार आले आहे। बाकी म्हणजेच महाराष्ट्रामधून हे संपूर्ण महाविकास आघाडी निवडून आलेली आहे आणि असंच म्हटलं म्हणजे समोरच्या याच्यामध्ये आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून जसे म्हटलं म्हणजे आपले राष्ट्रीय नेते मग ते उद्धवजी ठाकरे असेल, पवारसाहेब असेल, या ठिकाणी बाळासाहेब थोरात असेल, आता नुकत्याच म्हटलं म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीसाठी त्यांचं जे काही आता सर्वांनी ऐकलेलं आहे की येणाऱ्या 25 वर्षामध्ये महाविकास आघाडी अशीच राहील आणि आपण सर्वांनी मिळून यांच्या आदेशानुसार आपणसुद्धा म्हटलं म्हणजे या ठिकाणी एक संघ राहूया एवढी ज्या ठिकाणी बोलतो आणि शब्दविराम देतो। धन्यवाद। महाआघाडीचा विजय झालेला आहे। पदवीधर मतदारसंघाचे विजयी पुरुष आणि अभिजितजी वंजारी यांचा आज भरघोस मताने विजय झालेला आहे। या प्रसंगी तिन्ही पक्षाचे लोक आम्ही एकत्र झालेलो आहोत आणि सर्वांनी आपापल्या परीजे मदत केलेली आहे आणि जे ग्रॅज्युएट विद्यार्थी ज्यांच्या समस्या आणि त्यांनी एक आमचं आम्ही त्यांना म्हटलं की बा आपल्या अभिजित वंजाऱ्यांना सहकार्य करा, त्यांनी आपला एक आमचा सन्मान ठेवून जे कार्य केलं आज त्यांच्या आताच आपले नरेशभाऊ बोलले की बा त्यांची जे समस्या आम्ही मांडू तर आम्ही पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच त्यांच्या समस्या मांडू। आज आमचा आघाडीचा विजय झालेला आहे आणि सर्वांना मी मनपूर्वक अभिनंदन करत आहे त्यांच्या आणि त्यांचा धन्यवादसुद्धा करत आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RIPI, गवई गट, महाआघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट अभिजित गोविंदराजी वंजारी आज भरघोस मताने त्यांचा विजय झालेला आहे। हा विजय गेल्या 50 ते 60 वर्षा हा इतिहास आज पदवीधर मतदारांनी दाखवून दिलेला आहे की जो पक्ष वारंवार
ह्या सीटवरती आपलं प्रतिनिधित्व करत होता, ते प्रतिनिधित्व आज त्यांचं संपलेलं आहे आणि ही जिंक ही हा विजय निश्चितपणे आपल्याला सांगू इच्छितो की केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री असणारे सन्माननीय नितीनजी गडकरी यांची ही नाक होती ही निवडणूक, परंतु आज ती निवडणूक भारी भक्कम मताने हारलेले आहे आणि आज ही अभिजित वंजारींची जीत ही जीत त्यांची नसून महाविकास आघाडीची जीत आहे। आणि यानंतर ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं बसलेली आहे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी बोलले आहे की 25 वर्ष राज्याची सरकार महाविकास आघाडीचीच राहणार आहे। मला हे म्हणावंसं वाटतं आहे की आता केंद्रसुद्धा महाविकास आघाडीचीच सरकार राहणार, त्याशिवाय देशाच्या जनतेला पर्याय नाही। आणि ही जीत पदवीधर मतदारांची जीत आहे, त्यांच्या समस्या त्यांच्या मागण्या ज्या प्रकारे देत नव्हत्या, फक्त राजकारण होत होतं, आता निश्चितपणे पदवीधर मतदारांना त्यांचा हक मिळण्याची संधी आलेली आहे आणि ते त्यांना हक मिळवून देणारे ॲडव्होकेट अभिजित वंजारी हे सक्षमरित्या त्यांच्या मतं मांडतील। आज कणहान इथे शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसवादी पक्षांच्या सर्व लोकांनी इथे एक विजय जुलूस काढलेला आहे आणि त्या अनुषंगाने सर्वांनी इथे एक चांगला खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सर्व जल्लोष इथे मनवण्यात आलं आहे। आपण सर्व इथे आलात त्यांना आपण सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो, कारण की आपण सर्वांनी खूप भरघोस मेहनत घेतलेली आहे। शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व लोकांनी सर्वांच्या दारी जाऊन मतदान मागण्याकरता पुढाकार घेतला आणि आज ही जी निवडणूक जिंकण्यात आली हे सर्व श्रेय शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांना जात आहे। धन्यवाद।